रॉयल किचन हाउस तर त्याच्या ह्या ओनर आहेत. तर या आहेत ओनर सोनाली जगताप आणि त्यांचे मिस्टर विकास जगताप. तर त्यांचं पण फर्निचरचं दुकान आहे स्वराज फर्निचर. तर ते पण आपण नंतर कधीतरी बघूयात. आज आता यांचं वर्धापन दिन आहे तर बघूयात आपण काय काय आहे शॉपमध्ये. आणि तुम्ही थोडंसं सांगता का शॉपबद्दल, म्हणजे कुठं आहे काय ते थोडंसं सांगा. बारामतीमध्ये बिगवन रोडला कमल बजेटच्या अपोजिट केके पेढ्या शेजारी रॉयल किचन हाऊस. ओके, तर काय काय आहे शॉपमध्ये ते आपण बघूयातच. आणि त्यांना पण बरेच पाहुणे आले तर ते अटेंड करायचेत. तर ते जातील, आपण बघूयात काय काय आहे ते. थँक्यू. तर इथं बाकी पण तुम्ही व्हरायटी बघू शकता. ब्रास मध्ये आहे हे सगळं, कॉपर मध्ये पण आहे ते बघूयात आपण पुढं. तर मोठ्या डब्यांपासून छोटे डबे आहेत, फुलपात्रे आहेत आणि हे काय चिपटं मापटं काय म्हणतात मला माहित नाहीये, पण हे पण आहे. सॉसपॅन मी तुम्हाला आता दाखवले, पातेल्यांची भरपूर व्हरायटी आहे. आणि इथं मसाला दाणी पण आहे, मसाल्याचा डबा. ज्या पण काही बारीक गोष्टी असतील ना त्या सगळ्या आहेत. आणि सगळं ब्रासचं आहे आणि याच्यावर एकदम बारीक असं काम केलेलं आहे डिझाईन, ती पण तुम्ही बघा. आणि इथं छोट्या छोट्या कढई पण आहेत. आणि प्रत्येक गोष्टींना ज्या आपल्याला कुकिंगला वापरायच्या त्या सगळ्या गोष्टींना कढई केलेली आहे, त्यामुळे डायरेक्ट यूज करू शकतो आपण. इथं तांब्या फुलपात्र आहेत, चमचे आहेत, वाटे आहेत, म्हणजे आपल्या संसार उपयोगी ज्या आपण काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं तुम्हाला ब्रास मध्ये आणि कॉपर मध्ये पण मिळतील. कॉपरची पण व्हरायटी बघूयात आपण. सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्या दाखवते. तर इथं कुकरची सगळी रेंज दिसतेय तुम्हाला, दिसते. अल्युमिनियम आहे, स्टील आहे, नॉन स्टिक आहे. तुम्हाला जसं हवं तसं रेंजचं तुम्ही घेऊ शकता. फ्युचरा वगैरेचे कुकर आहेत. आणि या ठिकाणी मिक्सर आहेत. इथं पण चमच्यांचे वगैरे सेट, आपले क्रॉकरी सेट वगैरे काय असतात ते सगळ्याच गोष्टी आहेत. डबे पण आहेत, एअरलॉक डबे आहेत इथं. तर हा कुकर किती क्यूट आहे बघा, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. याचं झाकण, हे याचं झाकण आहे आणि 1.5 लिटरचा कुकर आहे. स्टेनलेस स्टील मध्ये कुकर आहे आणि बेस पण सपाट आहे, जेणेकरून आपण इंडक्शन वरती पण यूज करू शकतो. आणि त्याला हे असं लीड पण आहे ग्लासचं, तर ते पण आपण झाकून कुकिंग करू शकतो. खूप सारी व्हरायटी आहे अँटिक मध्ये वगैरे, आणि डेकोरेटिव्ह पीस जे असतात त्याची पण भरपूर सारी व्हरायटी आहे. आणि इथं आपण बघूयात आता गॅसची जी शेगडी असते तर त्याच्या पण भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडं. आणि चिमण्या पण आहेत, भरपूर सारी व्हरायटी आहे त्याची पण. तर हा जो गॅस स्टॉप आहे तो एकदम मॉड्युलर आहे आणि मला वाटते ऑटोमॅटिक आहे हा. तर ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगते, 41,000 रुपये प्राइस आहे ह्या स्टोची. तर तुम्ही बघू शकता किती खूप छान आहे आणि मॅट फिनिश मध्ये आहे हा. बाकी पण आपण व्हरायटी बघूयात. आणि इथं छान असा लहान मुलांसाठी भातुकलीचा खेळ आहे, स्टील मध्ये पण आहे पलीकडे आणि इथं कॉपर सॉरी ब्रास मध्ये पण आहे. आणि इथं भरपूर सारे, आणि हे पण छान आहे, इथं एक गॅस स्टॉप आहे ना, तर ही पण शेगडी छान आहे. आणि हे सगळं काढून तुम्ही क्लीन करू शकता, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. गॅसच्या ज्या शेगड्या आहेत भरपूर सारी व्हरायटी, खालच्या साईडला पण भरपूर व्हरायटी आहे. तुम्हाला ज्या रेंज मध्ये पाहिजे त्या रेंजचं तुम्हाला मिळून जाईल. आता सध्या इथं तरी 4 बर्नर आणि 3 बर्नरचे लावलेले, 2 बर्नर वगैरे पण आहेत खाली भरपूर सारी व्हरायटी. या ठिकाणी ओव्हन पण आहे आणि डिशवॉशर. आपल्याला घरामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत, नक्की एकदा भेट द्या बघ. तर कपांमध्ये आणि क्रॉकरीमध्ये आपण आता व्हरायटी बघूयात. खूप सारी व्हरायटी आहे, म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी दाखवणार असं होतंय मला. भरपूर सारी व्हरायटी आहे. तर इथं कप पण बघू शकता तुम्ही, एकदम लक्झुरियस पण तुम्हाला मिळतील, पाहिजे ती व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या, जर कोणी आलं नसेल तर नक्की भेट द्या. आणि कप किती छान छान आहेत बघा, कलर वगैरे तुम्हाला पाहिजे तसे, आणि वेगवेगळी व्हरायटी आहे. जसे आपण इतर ठिकाणी बघितले नाही तसे आहेत. आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता,
आणि हे कॉफी शुगर आणि टी साठी आजकाल हे ट्रेंड मध्ये आहे. खूप टाइट आहे आणि हे जार ग्लासचा आहे. त्याला थोडस कलरिंग वगैरे केले त्यामुळे तसं दिसत असेल पण हे ग्लासचं जार आहे. आपल्याकडे खूप साऱ्या क्रोकरीज मध्ये लावा पोला आहे, दिव्या आहे, तसेच ऑसिस आहे, आणखीन रॉयल एक आहे, क्लेक्राफ्ट आहे, तसेच हे कोणतं आहे हे पण क्ले व्हाईट अँड गोल्ड आहे हे आणि हे व्हाईट अँड व्हाईट अँड गोल्ड ब्रँड आहे का. व्हाईट अँड गोल्ड छान आहे ते कप. हा पण क्लेक्राफ्ट मध्ये येतो इकडचा. मेड इन जपान आहे, यामासी म्हणून कंपनी आहे. खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे, नक्की दुकानाला भेट द्या. ह्याच्यामध्ये 5 ते 6 डिझाईन येतात. डिझाईन कलर अवेलेबल होते. डिझाईन नाही, डिझाईन आणि कलर पण मे बी याचे कलर सगळे व्हाईट मध्येच असतात, फक्त ते जे वरती कॉपर मध्ये आहे ते डिझाईन वेगळी चेंज येते. भरपूर सारी व्हरायटी आहे, म्हणजे व्हिडिओ मध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी दाखवणार तुम्ही नक्की येऊन एकदा. टोटली आपल्याकडे 6,500 आयटम आहेत. हे असे साल्ट आणि पेपर हे याच्यामध्ये 5 डिझाईन आहेत. बघायचं नाही ते लहान मुलांनी बघायचं नाहीये. खूप खूप सारी व्हरायटी आहे. ग्लास मध्ये आपल्याला संजीव कपूर आहे, सोगोचा आहे, बोरोसिल आहे. हे ब्रँड लोकल लोकल पासून ते ब्रँडेड पर्यंत सगळे 25 ते 30 प्रकारचे ग्लास आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी छोट्या मोठ्या घरामध्ये आपल्याला किचन हॉल डेकोरेटिव्हच्या वस्तू असतात त्या सगळ्या गोष्टी चिमट्यांपासून आहेत. सगळ्या गोष्टी इथे ट्रे वगैरे पण आहे आणि हे अशा प्रकारचा ट्रे पण आहे फोल्डेबल ज्यात आपण वॉश वगैरे करू शकतो आणि इथून स्ट्रेन करू शकतो पाणी. तर तसं पण आहे म्हणजे हे फोल्ड करून कमी झाल्यामुळे बसू शकतो. तर तसे पण ट्रे आहे, फिल्टर आहेत. बाकी सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मॉलमध्ये ज्या काही मिळतात आणि ऑनलाईन आपण ज्या गोष्टी बघतो ना त्या सगळ्या इथं अवेलेबल आहेत. तुम्ही ज्युसर वगैरे हँड ज्युसर वगैरे सगळं एअरटाईट टिफिन वगैरे असतात आपले त्याच्यातून भरपूर सारे रेंज आहे यांच्याकडे आणि भरपूर सारी व्हरायटी आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं मिळून जाते. हे आपण बघूया इथं हँड ज्युसर आहे, हँड ब्लेंडर आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक जेव्हा गोष्टी नको पाहिजे असतात आपल्याला बऱ्याच वेळी हँड ब्लेंडर वगैरे सुद्धा गोष्टी लागतात घरामध्ये. प्रत्येक वेळी इलेक्ट्रिसिटी उपलब्ध होते असं नाही. तर हे अशा प्रकारचं हँड ब्लेंडर वगैरे आहे. इथं कप आहेत, त्याला झाकण पण आहे, कॉफी मग म्हणू शकता किंवा चहाचे मग म्हणू शकता. इथं पण प्लास्टिकमध्ये पण व्हरायटी भरपूर आहे. इथं जार आहेत, प्लास्टिक जार आहे. त्यानंतर इथं तुम्ही वरती बघू शकत असाल हॉटपॉट आहेत ते, तर स्टेनलेस स्टीलमध्ये पण आहेत आणि फायबर अॅक्रेलिकमध्ये पण आहेत. आणि जर आपल्या घरात लहान मुलं वगैरे असतील तर आपल्याला प्लास्टिकच्या ग्लासची बऱ्याचदा गरज पडते. जे दिसतात काचेसारखे मुलांचं पण समाधान होतं तर अशा प्रकारच्या पण ग्लासेसची भरपूर सारी व्हरायटी आहे. आणि बॉटल खूप छान छान आहेत. हे थर्मस आहे, थर्मस आहे हे. आणि बॉटल पण तुम्ही इथं बघू शकता, खूप छान छान डिझाईन आणि व्हरायटी भरपूर सारी व्हरायटी आहे. इथं पण स्टेनलेस स्टीलमध्ये भरपूर बॉटल आहे. ऑइल डिस्पेन्सर आपल्याला लागतं किचनमध्ये, तर ते पण आहे स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. सिपर बॉटल रेग्युलर ज्या बॉटल असतात त्या आणि कॉपरमध्ये पण भरपूर सारी बॉटलची व्हरायटी इथे मला सगळं दाखवते. थर्मसमध्ये ज्या बॉटल असतात पाण्याच्या वगैरे त्या पण आहेत. या ठिकाणी टिफिन बॉक्स आहेत, सगळे टिफिन बॉक्स प्लास्टिकमध्ये आहेत सगळे टिफिन बॉक्स. आणि इथं ट्रे मी तुम्हाला दाखवलीत मागाशी, फोल्डेबल ट्रे आहेत. आणि इथं सगळे हे जे खाली बॉक्स दिसत आहेत ते सगळे क्रॉकरीचे आहेत, म्हणजे डिनर सेट वगैरे जे असतात आपले त्याचे सगळे बॉक्स आहेत.
वरती जे आपण डिनर सेट बघितले त्यातली आणि काय व्हरायची इथं खाली पण आहे बॉक्स आहेत आणि या ठिकाणी पण भरपूर स्टॉक जो असतो आपला तो ठेवलेला आहे इथं बऱ्याचशा गोष्टी 70-80% गोष्टी तर डिस्प्लेलाच लावलेल्या त्याच्यामुळे वेगळं काय आपल्याला परत बॉक्समध्ये काढून बघत बसायचं फिल्टर पण मी तुम्हाला सांगितलं फिल्टर पण आहे योगा मॅट आहे प्रत्येक गोष्ट आहे प्रत्येक आणि इथे तो गॅस स्टोव्ह काय म्हणतात याला मला माहित नाही पण ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे ज्या गोष्टी लागतं ना लाईट बत्ती तसं काय बत्ती गॅस बत्ती का लाईट बत्ती काय माहित नाहीये मला तर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे ह्या अशा गोष्टी आपण वापरू शकतो हां ते पण आहे आणि इथं हँड ग्लेंडरची भरपूर सारी व्हरायटी आहे मला दिसत असं ग्लास आहे म्हणजे ज्यूसचे ग्लास असतात ते आहेत इथे स्टूल आहेत बास्केट आहेत भरपूर सारे डस्टबिन आहेत आपण किचन वरती वगैरे लागतात किंवा बाथरूम मध्ये वगैरे ठेवायला लागतात सारी व्हरायटी आहे डस्टबिन वगैरे सगळं आहे त्यानंतर परत इथं आहे गॅसच्या शेगड्या आहेत तिथं तर ऑफर वगैरे चालू असतात त्यासाठी त्यांना ते ठेवलेले दिसत आहेत म्हणजे स्टीलमध्ये पण आहेत आणि ग्लासमध्ये पण आहेत तुम्हाला जशी पाहिजे तशी व्हरायटी तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकच्या भरण्या आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये स्टीलमध्ये झाकण असलेल्या पण आहेत म्हणजे ॲक्च्युली पूर्ण स्टीलमध्ये नसतं ते आतमध्ये प्लास्टिकच असतं वरून थोडंसं ठेवलेलं असतं आणि इथं खाली पण भरपूर सारी भरण्यांची व्हरायटी आहे प्लास्टिकमध्ये मोठे कंटेनर पाहिजे तर ते पण आहेत या साईडला चौकोनी गोल जसे तुम्हाला हवे तसे कंटेनर क्वालिटीचे तुम्हाला बघायला मिळते उलटानं झारा वगराळ अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत खालच्या फ्लोअरला फक्त सगळे भांडे आहेत आणि वरती सगळं स्टोरेज आहे वरती आपण जाणार नाही डस्टबिन आहेत मोठे छोटे मला तुम्हाला मी छोटे डस्टबिन पण दाखवले लॅडर आहेत लॅडर आहेत अशा प्रकारचं पण आहे ते पण आहे त्यानंतर हे छोटे जे ड्रायर असतात ते पण आहेत आपल्याला सिलेंडरच्या खाली ठेवायला रिंग लागतात त्या सुद्धा रिंग वरती आणि हॉटपॉट आहे मगाशी मी तुम्हाला दाखवली तसेच हॉटपॉट इथं पण आहे आणि हे पण हॉटपॉट आहे स्टीलमध्ये आहे ते उपजेसाठी आपल्याला जे पार्ट लागतात ना तर तशा प्रकारचे इथं आहे फ्रीज मॅट वगैरे त्या दाखवता जातात तर फ्रीज मॅट वगैरे सुद्धा आहे आणि छान याची भरपूर सारे डिझाईन आहे हाईट साईज सगळ्या गोष्टी मिळतात खूप छान डिझाईन आहे तर अशा प्रकारचे आहे तर असे मोठे छोटे चाकू सगळ्या प्रकारचे चाकू हे बहुतेक पिझ्झासाठीच आहे पिझ्झा मेकर पिझ्झा मेकर आहे तिथं तुम्हाला मी दाखवतो तर खाली कढई कढई सारखा आहे आणि त्यात एक प्लेट आहे जेणेकरून आपण त्यात पिझ्झा वगैरे करू शकतो ढोकळा आपण करू शकतो केक वगैरे सुद्धा करू शकतो आपण छान आहे
नमस्कार, हे म्हणजे एक वर्ष झालं आता याला आणि आम्ही इथे आलेलो कधी दिवाळीच्या नंतर म्हणजे आता या दिवाळीत आम्हाला वर्ष होईल तसं वर्ष पूर्ण एक वर्ष आम्हाला एक वर्षात जे जे आम्ही नेले म्हणजे स्टील नेलं ग्लास नेले आणि शक्यतो मोस्टली कॉपर मध्ये हा कॉपर मध्ये मला म्हणजे बरेच दिवसापासून माझं म्हणजे होत गोष्टी घ्यायच्या होत्या पण ते कलई करून मिळत प्रॉपरली तेच कॉपर जे त्रास झालं किंवा कॉपर झालं या गोष्टी कलई केल्याशिवाय आपण वापरू शकत नाही म्हणजे कुकिंग मध्ये आपण भांडी वगैरे जे असतात पाण्याची वगैरे तर ते आपण बिना कलई करता वापरू शकतो आपण जे वापरतो कढई पातेलं वगैरे आपल्याला कुकिंग म्हणजे ज्या गोष्टी आपण गरम करून त्रास आणि हा पद्धतीप्रमाणे होत्या हा तर ते सर्व हा आणि भरपूर सारे मी ब्रास मध्ये तर तुम्हाला दाखवलेच आहे कॉपर मध्ये पण आणि ह्यांनी स्वतः वापरले त्यामुळे ते अनुभव सांगू शकतात डब्बे प्युअर आहे नाही डब्बे टोटल सगळे इथे जेवढे आहेत त्यापैकी 70% भांडे आम्ही नेले म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी यांनी वापरल्यात आणि चांगला अनुभव आलाय त्यांना आणि स्टील मध्येही सगळं म्हणजे मी माझं जे होतं पहिलं ते सगळं ठेवलं आणि इथून सगळं नवीन मी मगाशीच तुम्हाला सांगितलं अल्युमिनियम जर्मल या गोष्टी आता हळूहळू सगळ्यांना अवेअरनेस झालाय तो की आता त्या गोष्टी नाहीत वापरल्या पाहिजे तर मग असं एखादं दुकान आपल्याला पाहिजे अल्युमिनियम आणि स्टील 80% बंदच केलंय आमच्याकडे तांबे आणि पितळच शक्यतो आता घरी आलं तर तेच दिसत आणि बारामती मधलेच आहे ते
आणि वापरले त्यांनी सगळ्या गोष्टी आणि खूप छान सगळ्या गोष्टी आहेत. भरपूर सारे कस्टमर आम्हाला सांगून गेले पण कसं होतं बरेच जण व्हिडिओ फ्रेंडली नसतात त्याच्यामुळे कॅमेरा फ्रेंडली नसतात त्याच्यामुळे बरेच जण बोलत नाही. तर मग यांना म्हटलं तुम्ही थोडस सांगा म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे की क्वालिटी वगैरे कशी असते. नाही तर मी तर सगळं दाखवणारच तुम्हाला पण वापरून ज्या गोष्टी मी जे भांडे वापरते त्यांना स्टील झाला आणि कॉपरला मला 5-6 महिने झाले पण सगळी छान. आणि तुम्हाला परत कलई परत नंतर नंतर आपल्याला आपण कुकिंगच्या गोष्टी ज्या असतात ना भांडे त्यांना नंतर परत कलई करावं लागते तर हे कलई करून देतात परत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपल्याला 2 वर्ष प्रॉब्लेम येत नाही. 3 वर्ष पण आपण वापरू शकतो. मी पण ब्रासचे जे पातेले वगैरे आहे ते वापरते मी तर त्याला 2-3 वर्षातून कलई करायला लागते पण ते कलई करायची कुठं हा मोठा प्रश्न असतो. तर यांच्याकडे ते पण करून मिळेल त्याच्यामुळे तुम्ही बिंदास होऊन घेऊ शकता ज्या काय तुम्हाला गोष्टी घ्यायच्या ते. आणि भरपूर साऱ्या अँटिक गोष्टी तर एवढ्या साऱ्या आहेत ना की अँटिक महत्वाचं अँटिक आहे. अँटिक आहेत जे सगळ्याच गोष्टी आता इथं मी मागासपासून बघतेय तर हे सोप वगैरे ठेवण्यासाठी किती क्यूट आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत बारीक सारीक गोष्टी आहेत जिकडे आपली नजर पण नजर पण आपल्याला माहिती आहेत पण कुठे मिळेल हे कुठे मिळेल. हा आणि हे महत्वाचं हँडवॉश साठी किती छान आहेत. म्हणजे सगळ्या अशा गोष्टी वेगळ्या आहेत जेणेकरून आपल्या घरात काहीतरी वेगळं डिफरंट दिसणार आहे सगळं. तर आम्ही एक गिफ्ट साठीच एक पूजेचं बारामती एमआयडीसी मध्ये बीपी कॉलेज शेजारी राहिला. आम्ही गिफ्ट देताना पण आम्ही शक्यतो तांबे पितळाच देतो शक्यतो. म्हणजे आपण ज्या गोष्टी वापरतो ते दुसऱ्यांना दिलं तर ते सांगितलेलं पण पटतं लोकांना. नाही तर ते म्हणतात काहीतरी आवडतो नवीन प्रकार आवडतो तेच नाही जे आम्ही आम्हालाही जे नवीन वाटतं तेच आम्ही दुसऱ्यांना. बरोबर आहे. आणि आपण स्वतः आधी वापरून बघायचं आणि त्यानंतर दुसऱ्यांना गिफ्ट द्यायचे. म्हणजे आपण सांगू शकतो त्यांना स्ट्रॉंगली की ह्या गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या तुम्ही वापरू शकता. पूर्वीच्या काळी पितळीच होत पितळच होत सगळ्या गोष्टीसाठी पण आता जुनं ते सोनं हा. आणि आता सगळ्या गोष्टी थोडस आपला भारत थोडासा नाही का जुन्या गोष्टी सोडून नव्या म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती जी आहे ती अवलंब करते आणि त्या गोष्टी आता परत परत माग जायला लागल्यात आणि जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या परत फिरून माघारी यायला लागल्यात. सगळ्याच कपड्यांचा सेन्स म्हणा किंवा मग भांड्यांचा सेन्स असेल सगळ्याच गोष्टी आता बदलायला लागल्यात. तर हळूहळू होईल बदल आणि परत सगळ्यांच्या किचन मध्ये पितळ आणि लोखंड तांब याच गोष्टी दिसतील आय होप. तर थँक्यू तुम्ही रिव्ह्यू दिल्याबद्दल आणि बघूयात आपण आणखी काय काय व्हरायटी आहे ते. कंटिन्यू करे. मिक्सर आहे छोटा संजीव कपूर वगैरे वापरतात. त्यानंतर इथं हँड ब्लेंडर आहे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर आहे. मागाशी विदाउट इलेक्ट्रिसिटीचे जे ब्लेंडर आहेत ते पण दाखवले तुम्हाला इथं आहेत इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर. नंतर इथं आहे नॉनस्टिक मध्ये हांडी. इथं अगेन नॉनस्टिक मध्ये कुकर आहेत पॅन आहेत डोसा पॅन वगैरे चपातीचा पॅन आहे. त्यानंतर इथे छोटे सॉस पॅन आहेत. स्टेनलेस स्टील मध्ये ट्रायप्लाय मध्ये कढई आहे त्याला विथ लीड आहेत. आणि इथे सगळे कुकर वरती कुकर मिक्सर फूड प्रोसेसर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता इथं माझ्या आवडीचं सेक्शन आलंय कॉपर मध्ये. तर व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे हा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये येणार आहे. तर शुक्रवारी तुम्हाला नेक्स्ट पार्ट पाहायला मिळेल. नक्की जाऊन पहा.